सह्याद्रीची उंची म्हणजे ठाणे वागळे इस्टेट भागामध्ये कंपनीला आग लागल्याची माहिती मिळते. बायोसेल नावाची ही कंपनी आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे, मात्र अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे. बायोलेस डायग्नोस्टिक कंपनीला ही आग लागली आहे. आगीचं स्वरूप खूप मोठं आहे आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. सातत्यानं आगीच्या घटना मागच्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. खास करून केमिकल कंपन्यांना या आगी लागत आहेत. आता देखील ठाण्यातल्या या बायोलेस डायग्नोस्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळते. या कंपनीमध्ये आग लागली तेव्हा कुणी कर्मचारी होते का याबद्दलची माहिती देखील सध्या समोर यायची आहे. मात्र आगीचं स्वरूप मोठं आहे. ठाण्यातील अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. कपिल, कधी ही आग लागली आणि सध्याचं आगीचं स्वरूप काय? एक अर्धा ते पाऊण तास झालेला आहे ही आग लागून आणि जवळपास घटनास्थळी आतापर्यंत 8 ते 10 पंप पोहोचलेले आहेत. कारण की ही बायोसेल कंपनी आहे, केमिकल कंपनी आहे आणि त्यामुळे आतमध्ये एक लॅब आहे आणि त्या लॅबमध्ये काही केमिकल्स आहेत. त्या केमिकल्समुळे ही जी आग आहे सतत भडकत आहे. आग जाऊन विसर्जक नाव घेत नाहीयेत. घटनास्थळी जे स्थानिक लोक आहेत किंवा जे काही कर्मचारी आहेत आतमध्ये या कंपनीच्या आतमध्ये सुदैवाने कोणताही कर्मचारी नव्हता. ही एक सुदैवाची गोष्ट आहे. सध्या आग विरोधाचं काम सुरू आहे. डिझास्टरची टीम घटनास्थळी आहे, फायर ब्रिगेड आहेत, जे स्थानिक लोक आहेत ते मदत करत आहेत. परंतु आतमध्ये केमिकल असल्यामुळे ही आग भडकत आहे. कपिल धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे रोहित पवार यांनी केलंय. देशाची गुपितं उघड करणाऱ्या चॅट प्रकरणी अर्णव गोस्वामी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. अर्णव विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सोलापुरात काँग्रेसनं आंदोलन केलं. अर्णव गोस्वामी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी अर्णव आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पत्रकार अर्णव गोस्वामींविरोधात आज मुंबईतही आंदोलन झालं. काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात वरळीतलं जांबोरी मैदान ते रिपब्लिक वाहिनीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण रस्ताभर अर्णव गोस्वामींविरोधात पोस्टर लावण्यात आले. तसंच गोस्वामींना अटक करावी अशी घोषणाबाजी करण्यात आली. काल राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील असंच आंदोलन केलं होतं. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाचं बनावट फेसबुक अकाउंट उघडलंय. या अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येत आहेत. या प्रकरणी सायबर सेलनं तपास सुरू केलाय. गेल्या काही दिवसात सायबर गुन्ह्यांची संख्या वाढतीये. हे बनावट फेसबुक अकाउंट तयार करणाऱ्याचा शोध सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे